हे सगळं जेव्हा घरातल्यांना कळलं होतं तेव्हा आजींनी सक्त ताकीद दिली होती की चार भिंतींच्या बाहेर ही गोष्ट जाता कामा नये. तुम्हालाही सांगायचं नाही असंही सांगितलं होतं आजींनी. मग आतली गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचलीच कशी? ज्याने कोणी ही गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवली ना आत्या, त्याची सुद्धा वाट लागणार आहे. थोडक्यात काय तर अनेक जणांचं सीमोल्लंघन झालेलं आज दळवींना बघावं लागणार आहे. विक्रांतचं, माझं आणि तुमचं सुद्धा. गो अहेड, ऑल द बेस्ट. आई, दसऱ्याच्या शुभेच्छा. तू नमस्कार केला म्हणजे तुला आशीर्वाद द्यायला जावा. जा, विचारता येणार नाही मला. विजयादशमी म्हणजे शत्रूवर विजय मिळवून आनंद साजरा करायचा असतो. इथे घरातले शत्रू सारखे वागले, त्यांच्यावर विजय मिळून कसला आनंद. निघ तू. हो सर, मी सगळ्या फाईल्स पाठवते, डोंट वरी. थँक्यू. हॅपी दसरा मॅम. या, सेम टू. डॉक्टर विक्रांत आले आहेत ना? ते कॅबिनमध्ये आहेत. पुढचा काही वेळ कोणालाही आतमध्ये पाठवू नको. ओके. दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. माझा दसरा शुभ नाहीये. का? काय झालं? आता घरून येते मी. हो, तू घरी गेली होतीस? नाही नाही, घाबरू नकोस तू. घरात जे काही झालं ते सगळं मला आधीच कळलं होतं, त्यामुळे स्फोट वगैरे काही झाला नाही. आजी काही बोलली? तिला बोलायचं होतं. खर तर तिला मला जाब विचारायचा होता, पण ती बोलली नाहीच. बोलली मोनिका. मोनिका? माझ्या आयुष्यातला पहिला दसरा असा असेल
शिवा माझी आई माझ्याशी धड बोलली सुद्धा नाही. मी नमस्कार केला ना तेव्हा नमस्कार केलायस तेव्हा आशीर्वाद द्यावा लागेल, धड जाब विचारता येणार नाही. मला तर धड तोंडही उघडता आलं नाही तिच्या समोर. मोनिकामुळे. मोनिकामुळे या घरात दुसरं कोणी आहे जे सतत मला आडवं येतं? मी आईशी काही बोलायला गेले तेवढ्यात ही मला आडवी आली. मला म्हणाली, तुम्ही आईंशी जर सगळं खरं बोललात तर तुमच्या सकट विक्रांतला या घराबाहेर पडावं लागेल, आणि तुमचं खरं सांगणं म्हणजे तुमच्या विक्रांतला तुम्ही खोटं ठरवण्यासारखं आहे, असं वर म्हणाली. आता तू हायपर होऊ नकोस, शांत. शांत? तुझ्या इतकं शांत राहण्याची क्षमता माझ्याकडे नाही आहे रे बाबा. जेव्हापासून मला खरं कळलंय ना तेव्हापासून मला माझीच लाज वाटते, राग येतो मला माझाच. जाई आत्या, मोनिकाचं प्रत्येक खोटं पदरात घेत बसलास तू. शेवटी वाईट होऊन होऊन काय होणार आहे असं म्हणत असताना तुझं फक्त वाईटच झालेलं पाहते मी. तिचं खरं लपवण्यासाठी तिने तुला खोट्यात पडलं. अरे किती खोटी गोष्ट रचावी माणसाने, इट्स हाईट. काय वेळ आली रे तुझ्यावर? आणि या सगळ्याचा परिणाम म्हणजे घरातल्या सगळ्यांनी बहिष्कार टाकलाय तुझ्यावर. कोण आहेस रे तू? कोण आहेस? संत आहेस? महात्मा आहेस? कदैव आहेस? कुठून येते कुठून एवढी शक्ती तुझ्या? काय विचित्र परिस्थिती आली आहे आपल्यावर. माकडाच्याच हातात खोलीत गेले, त्याचाच वापर करून तिने आज मला गप्प केले. आता आई मला जेव्हा काही प्रश्न करेल ना तेव्हा. सॉरी, मी आत्ता येणं चांगले मॅनर्स नाही आहेत. पण मला सारिका बाहेर म्हणाली की तुम्ही खूप अपसेट वाटलात. मला अंदाज आलाच की घरी काहीतरी झालं असणार. हे सगळं माझ्या ताईमुळे होते. तिच्यामुळे तुम्ही सगळे सतत टेन्शन मध्ये असतात. आत्या, या लप्पा छप्पीच्या खेळात एकमेकांशी संवादच होत नाहीये. अगं पण कोणी बोललंच नाही तर संवाद कसा होणार? आय हॅव ट्राईड माय लेवल बेस्ट. घरातल्या प्रत्येकाला फोन केलाय मी, कुणीही माझा फोन उचलला नाही. आईशी बोलण्याचा प्रयत्न केला, तिनेही माझ्याशी बोलणं टाळलं. मग कसा होणार संवाद? आणि आज तर तुझ्या बहिणीनेच माझं तोंड बंद केलंय. चोर तो चोर वर शिरजोर, सगळीकडून मुस्कट डाबी होते नुसती. काय करायचं हा प्रश्न आहे. आत्या प्लीज काम डाऊन, तुम्ही इतका त्रास नका करून घेऊ. त्यापेक्षा आपण हा विचार करूया की विक्रांत आणि आजींमध्ये परत बोलणं कसं सुरू होईल. मी फक्त या गोष्टीचा विचार करतो की आई आणि विक्रांत एकमेकांशी बोलायला कसे लागतील. विजय, माईचा राग तुला काही नवीन आहे का? जोपर्यंत तिच्या मनात येत नाही तोपर्यंत काही एक होणार नाही. ओ मान्य आहे मला मधुकाका, पण म्हणून आपण काही प्रयत्नच करायचा नाही का? तुझ्या हिमतीची मात्र दाद द्यायला हवी. माईने जो आदेश काढलाय त्यावर कुरघोडी करायला निघालायस तू. नाही बाबा, माझी एवढी हिंमत नाही. मग मी एकटा नाही ना, माझ्या मागे मोहन आहे. हो मी आहे, गीता आहे, बहिणी, आपण सगळे आहोत. हे बघ, मी याच्यावरती खूप विचार केला आणि माझ्या असं लक्षात आलं मधुकाका की काय झालं की एकीकडे आई आहे, एकीकडे विक्रांत आहे. आपण सगळे विक्रांतच्या मागे आहोत बरोबर, पण या दोघातली दरी मिटवणार कशी? कशी? तू सांग ना. ब्रिज बांधून. छान आहे कल्पना. कसा बांधणार हा ब्रिज? आणि हो, हा ब्रिज मी नाही होणार, अगोदरच सांगून ठेवतोय. मलाही आवडलं असतं आईंशी बोलायला, पण यावेळेला मला भीती वाटते. मी बोलू का? नाही, म्हणजे मलाही भीती वाटते त्यांच्याशी बोलायला, पण
माझा मुलगाच याच्यात अडकलाय ना, आणि माझ्या मुलासाठी मी काहीही करायला तयार आहे, अगदी वाघाच्या तोंडी जायला सुद्धा तयार. वहिनी तू आता काय म्हणालीस आईला? अगो बाई, मी त्यांना वाघ कशी म्हणेन? म्हणालीस ना तू. नाही नाही गीता, मी असं कुठे म्हणाले. मला फक्त असं म्हणायचं की मी त्यांच्याशी बोलून बघू का? नको. मग अग बाई आता आणि पुढे अश्रूंचं पूर नको आपल्याला आपल्या घरात. काय बस सांगतो. बस काय आता तुझं पण मत घेतलं पाहिजे मोनिका एका बाबतीत. कशावर बाबा? म्हणजे काय, विक्रांत आणि आई एकमेकांशी कसे बोलायला लागतील यावर जरा विचार मंथन चालू होतं. तर शेषनाग कोण बनेल असा विचार मनामध्ये आला, आणि तू म्हणजे तू समोर आलीस ना एकदम. ओ आहे तुझ्याकडे काय आयडिया? मनातनं खूप प्रश्न साचलेत आणि विक्रांतशी बोलल्याशिवाय मला चैन नाही पडणार. काही करून संवाद सुरू व्हायला हवा. या. थँक्यू. तुला रोज एक्स्ट्रा जेवण आणावं लागतं म्हणून. आणावं लागतं. करेक्शन, मी आणते. माझी इच्छा असते म्हणून. तुमच्या घरी सध्या इतकं टेन्शन आहे, घरी किचनची अवस्था फार बरी नसणार. खरंय. आणि आत्यांना सुद्धा त्या दिवशी आवडलं ना म्हणून. केळफुलाची भाजी आवडत नाही वाटतं तुम्हाला? मला फार आवडते, पण आमच्या घरी जास्त वेळ कोणी करत नाही कारण बाकीच्यांना फारशी आवडत नाही. कोइन्सिडन्स. मला माहित नव्हतं तुम्हाला ही भाजी आवडते. प्रचंड. दॅट्स ग्रेट. ओके, मग तुमच्या फेवरेट भाजीच्या बदल्यात मला काहीतरी हवंय. काय? रिटर्न फेवर प्लीज. माझं एक काम कराल? आधी काम तर सांग. आजी ना माझ्या मागे लागलीय की लग्नाचं मनावर घे म्हणून. वा गुड. गुड काय? अहो मला नाही करायचा विचार इतक्यात, मला अजून पुढचं शिक्षण घ्यायचंय. माझ्या ना एक लक्षात आलंय की मुलीचं एक पर्टिक्युलर वय झालं ना की घरच्यांना हा आजारच होतो. सारखं आपलं ते एकच घेऊन बसतात, लग्न मग वेळेत, लग्न मग वेळेत पुढचं सगळं, आणि मग या आजाराची लक्षणं सारखी सारखी दिसायला लागतात. जेवताना, झोपताना, उठताना सारखं आपलं तेच. मला नाही आवडत हे सगळं. पण मला आवडलं. काय? केळफूल. ग्रांत प्लीज, चेष्टा नका करू माझी. तुम्ही प्लीज बोलाल ना आजी आजोबांची. तुमची ना सॉलिड वाटते त्यांच्या समोर म्हणून तुम्हाला सांगते. तुमचं नक्की ऐकेल आजी. हो. थँक्यू. वा आज काम लवकर संपलं वाटत. हो आजी. चहा हवाय? नाही नको. तिथे झाला वाटत. हो तसा तिथे चहा होतो बऱ्याच वेळा, आणि मला टेन्शन आलं ना की मी चहा घेते. खूप काम असत का ग बाळा? तसं नाही ग आजी, पण तिथलं वातावरण जरा नवीन आहे ना म्हणून जरा टेन्शन येतं मला. पण हे जे तू तिथे जाऊन वेळ देतेस ना ते फार चांगलं आहे. अगं नुसतं बघून सुद्धा अनुभव मिळतो. पुढे तू डॉक्टर झाल्यावर कळेल तुला याचा किती फायदा होतो ते. हो ना, आणि हल्ली मुलांना
सतत शिकणाऱ्या स्मार्ट मुली हव्या असतात. मग घरातलं काम नाही आलं तरी चालत हल्ली. जी प्लीज. म्हणू मला माहित आहे तुला हा विषय आवडत नाही. अगं ताई सुद्धा नाका मुरडायची, पण आता बघ कशी खुश आहे की नाही. तुला सुद्धा विक्रांत सारखा चांगला नवरा मिळायला हवा. आजोबा आता कुठे माझा रिझल्ट लागलाय? आपल्या चाळीत आता पटापटा लग्न ठरतायत. त्या वरच्या पोतनीसांच्या मुलीचं लग्न ठरलं. सिंगापूरला असतो मुलगा, तिथे त्याला छान नोकरी आहे. अरे वा काय सांगतेस, दॅट्स ग्रेट न्यूज. अरे वा आज डबा अगदी फस्त केलायस की? अगं मी एकटीने नाही, विक्रांत पण होते ना, त्यांनी पण खाल्लं. काय ग म्हणू कसे आहेत ग ते? म्हणजे हॉस्पिटलात वावरताना कसे असतात ते? आणि अत्या सॉलिड आहेत डॉक्टर म्हणून. मी बघते ना पेशंटचा किती विश्वास आहे त्यांच्यावर. आणि ते सुद्धा नेहमी पेशंट्सला आणि वेळेला खूप महत्व देतात. थोरो प्रोफेशनल्स आहेत ते. तूच बघ आता ताईला आपण वेळेवर स्थळ बघायला सुरुवात केली म्हणून हे दळवींसारखं छान स्थळ मिळालं. उशीर झाला ना की चांगली स्थळ मिळत नाहीत ग. हो की नाही हो? म्हणू आजी काय म्हणते? हो जोबा ऐकलं मी, पण मला ना आता आवरून वाचत बसायचं. जाते. नानू मामा आज जेवणात मीठ ठीक आहे ना? हां आज जरा बरं आहे सगळं. आई तुम्हाला काय वाढू? पाऊस काही थांबायचं नावच घेत नाहीये ना यावेळेस. हो ना, हवा जरा विचित्रच पडली. हवा काय, वातावरणच अख्ख विचित्र झालंय. आई तुमचं फिरणंही बंद झालं असेल ना? नाही म्हणजे पाऊस कधीही पडतो ना आजकाल. हो नाही, त्यामुळे काय झालं हल्ली क्लासमध्ये मुलांची पण गैरहजेरी असते. नेहमीचे चेहरे दिसत नाहीत. नेहमीचे कशाला, आपला नेहमीचा चेहरा तरी कुठे दिसतोय? हो ना, विक्रांतची गैरहजेरी जाणवते. तो काय करतो जेवणाचं काही कळतच नाही. जेवतो की नाही हे पण माहिती नाही. मला तर वाटतं तो बाहेरच जेवतो. नको ना असं बोलूस. असं सगळं ऐकून ना मला मला खूप त्रास होतो ग. वहिनी कोशिंबीर हा वाढ वाढ चांगली झालेली दिसते. हो अगदी 100 पैकी 100 गुण. हो ना, विक्रांतला आवडते म्हणून मुद्दाम केली होती. पण मग मला नको, मला नाही इच्छा जेवण्याची. तो उपाशी राहणार आणि आपण इकडे जेवतोय. अहो भाऊजी असं काय करता, वहिनीने इतक्या प्रेमाने केली. मी खाईन, वाढ मला. आज मोनिका आली नाही जेवायला. ती जेवली नाही म्हणजे तिला हल्ली भूक लागली ना की ती जेवून घेते. आणि तिच्या तब्येतीसाठी हल्ली तेच बरं ना. आणि हे बघ हलके, मधूसाठी जरा बाजूला काढून ठेव, तो उशिरा येणार आहे जेवायला. हो हो ठेवले ना. मोनिकाला माहिती असेल ना विक्रांत रात्री आल्यानंतर जेवतो की नाही ते? रात्री आला की तो तसाच झोपतो असं म्हणाली ती. नान्या हो आलं लक्षात, बोलव ना विक्रांतला.